Welcome guys in my YouTube channel. Today in this video we will learn about mathematics of standard 7 chapter number 3 HCF and LCM practice set 13. विद्यार्थी मित्रांनो यापूर्वीच्या व्हिडिओ मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 12 सॉल्व केले आहे. या व्हिडिओ मध्ये आज आपण प्रॅक्टिस सेट 13 सॉल्व करणार आहोत. क्वेश्चन आहे फाइंड द LCM. आपल्याला LCM फाइंड करायचा आहे बाय फॅक्टरायझेशन मेथड. फॅक्टरायझेशन मेथड ने आपल्याला प्राइम फॅक्टरायझेशन मेथड ने आपल्याला LCM फाइंड करायचा आहे. फर्स्ट आहे पाथ 12 अँड 15 चा आपल्याला काय करायचं आहे LCM फाइंड करायचा आहे. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला याचे फॅक्टर फाइंड करावे लागतील. तर पाथ फॅक्टर्स ऑफ 12 चे फॅक्टर्स आहेत पा 2 × 6 2 × 6 फैक्टर है 2 × 3 3 × 6 15 चे फैक्टर्स है 3 × 5 5 × 3 = 15 है प्राइम फैक्टर्स. 12 चे प्राइम फैक्टर्स है 2 × 2 × 3 एंड 15 चे फैक्टर्स है 3 × 5. आता अपने क्या LCM पा LCM फाइंड करताना सुरुवातीला याच्यामध्ये जे कॉमन फॅक्टर्स आहेत ते आपल्याला फाइंड करायचे आहेत. तर बघा याच्यामध्ये 3 आणि 3 कॉमन आहे. त्यानंतर बघा इथे 2 2 आहे पण याच्यामध्ये नाही आणि इथे 5 आहे परंतु तो 12 चा फॅक्टर नाही. तर त्यानंतर आपल्याला आहे अनकॉमन फॅक्टर जे आहे ते इथे लिहायचे आहे. इथे आहे 2 2 आणि इथे राहिलं आहे 5. देन आपल्याला सर्वांचं काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन. 5 × 2 = 10 10 × 2 = 20 20 × 3 = 60 मीन्स LCM ऑफ 12 अँड 15 इज 60. पार्ट 12 अँड 15 चा जो LCM आहे तो 60 आहे. त्यानंतर पार्ट 3 नंबर दिलेला आहे आपल्याला LCM फाइंड करायचा आहे. तर सुरुवातीला फॅक्टर्स फाइंड करूया. 10 चे फॅक्टर्स आहेत 2 × 5 देन 15 चे फॅक्टर्स ऑफ 15 3 × 5 आणि त्यानंतर 20 चे फॅक्टर्स पहा 2 × 10 2 × 10 चे फॅक्टर 2 × 5 5 × 2 = 10 10 × 2 = 20. आता आपल्याला फाइंड करायचं आहे LCM. LCM फाइंड करताना सुरुवातीला आपल्याला कॉमन फॅक्टर्स फाइंड करायचे आहेत. सुरुवातीला तिन्ही नंबरचे जे फॅक्टर्स आहेत त्यामधून आपल्याला कॉमन फॅक्टर्स लिहायचे आहे. पहा कॉमन आहे इथे आहे 5 इथे 5 आहे इथे सुद्धा 5 आहे 5 × 2. आता पहा याच्यामध्ये 2 आहे याच्यामध्ये नाही याच्यामध्ये आहे. सुरुवातीला तिन्ही नंबरचे जे फॅक्टर्स आहेत त्याच्यामधून कॉमन नंबर फाइंड करायचा आहे. त्यानंतर 2 नंबरच्या फॅक्टर्स मधून आपल्याला कॉमन नंबर फाइंड करायचा आहे. तर आता इथे पहा इथे 2 आहे इथे सुद्धा 2 आहे 2. आता त्यानंतर पहा आहे का कॉमन नाही. तर आता आपल्याला इथे नॉन कॉमन म्हणजे रिमेनिंग नंबर्स जे इथे फॅक्टर्स राहिलेले आहेत ते सर्व फॅक्टर आपल्याला इथे लिहायचे आहेत. पहा याच्यामध्ये काय राहिलेलं आहे इथे आहे 3 × याच्यामध्ये राहिलेला आहे 2. आता सर्वांचा आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 5 × 2 = 10 10 × 3 = 30 30 × 2 = 60 मीन्स LCM ऑफ 10 15 अँड 20 इज 60. अशा प्रकारे आपल्याला LCM फाइंड करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि काही डिफिकल्टीज असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. किंवा माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9405947085 या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज सेंड करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.